अलिबाग विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते दिलीप उर्फ छोटम शेड भोईर यांना भाजपमधून महायुतीची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असतानाच सदर उमेदवारी विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना देण्यात आली अलिबाग विधानसभेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये झालेली धुसफूस चव्हाट्यावर आली त्यामुळे छोटमशि भोईर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली असून मंगळवारी हे आपला उमेदवारी अर्ज वाजत गाजत सादर आहेत यावेळी त्यांनी जनतेल जनतेला आशीर्वाद देण्याचे आवाहन केलं असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना जनताच शक्तीप्रदर्शन करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की होय मी निवडणूक लढवणारच याचं कारण देखील तसंच आहे अलिबागमधील जनतेला प्रस्थापितांनी देशोधडीला लावलंय मी जनतेच्या हितासाठी ही निवडणूक लढत असून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही निवडणूक लढत आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्यामुळे यामध्ये जनशक्तीचा विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला प्रस्थापित आहेत त्यांना आव्हान नाही करत आहे सर्व जनतेचा हित जपण्यासाठी आणि जन सर्वच समाज समाजातील सर्व घटकांनी या वेळेला त्या अपेक्षेने बघितलंय कारण दहा वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये मी समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून दोन्ही मध्ये कामकाज बघितलेलं आहे त्याच्यामुळे सर्व लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे की या वेळेला आपण ह्या विधानसभेला आपण ही निवडणुकीला उभं राहावं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी ह्या निवडणुकीमध्ये मी आज निवडणुकीमध्ये एकोणतीस तारखेला फॉर्म भर नियोजित परफेक्ट त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना आणि त्याच्या पलीकडं जर जाऊन सांगितलं तर अपंग कल्याण हा समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणारा हा विभाग आहे आणि त्यामध्ये त्या अपंगांना योग्य तो न्याय देण्यासाठी म्हणून तिथे काम केल्यामुळे आज मला वाटतं की माझ्या बरोबर जनसमुदाय किंवा प्रचंड वगैरे मताने जिंक्या ती त्यांना ज्यांना घटनेनी अधिकार दिलेला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला ते स्वतःच्या बोटाला शाही लावून मतदान करणार आहेत त्याच्यामध्ये मलाही आत्मविश्वास आहे की लोक माझ्या बाजूने आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो माझ्या माघारी राजकीय मोठा काही वारसा नाहीये परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या तेवीस महिन्यापूर्वी केला आहे आजही मी भारतीय भारतीय जनता पार्टी या पक्षातच आहे मी कुठेही गेलेलं नाही उद्याही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाबरोबरच असणार आहे पण तुम्ही म्हटलं की बाबा तुमच्यावरती पक्ष कारवाई होईल का तर आता पक्षाने करावं कारण पक्ष वाढीसाठीच म्हणून मी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये आलं माझ्याकडून कोणताही ते असं भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त कोणतं तरी काम करेन का तर ते नक्कीच नाहीये भारतीय जनता पार्टी म्हणूनच मी आज पण काम करतोय नाही माझ्याकडे या मतदारसंघामध्ये मी दोनदा जिल्हा परिषदेला निवडून आले असल्याकारणाने मुद्दे घेण्याची गरज नाही केलेलं मी दहा वर्षातलं काम आहे ह्या इथल्या लोकांना ज्ञात आहे कारण मी कुठलाही भ्रष्टाचारी किंवा कुठलाही काहीही असा केलेला नाहीये एकदम ना जे सामान्यांना पाहिजे त्या पद्धतीने ज्या दिवशी निवडणुकी जिंकतो त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करतो म्हणून या मतदारसंघामध्ये एक माणूस दोनदा किंवा एक उमेदवार दोनदा कधीही निवडून नाही आला तो दिलीप भोईर आहे की एक टाइम दोनदा निवडून आला ही मागची जर जिल्हा परिषदची निवडणूक लागली असती तरी तिथे दिलीप भोईर किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा त्याच्या घरातला जर एखादा जर मा फॅमिली मेंबर दिला असता तोही निवडून आला असता हा माणसांमधला असलेला माझ्यावरचा हंड्रेड पर्सेंटचा विश्वास म्हणजे प्रस्थापितांनी काय आहे याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणं जर पोलीस भरतीमध्ये उतरला तर एक तर पहिला ग्राउंड कम्प्लीट करायला पाहिजे नंतर लेखी परीक्षा पूर्ण करायला पाहिजे या दोन्ही गोष्टी आमच्या युवाच्या यो, समोर येऊन थांबलेल्या आहेत मग जे सिस्टीम पहिली होती ती कुठेतरी बंद झाली त्या सिस्टीम आणि हा खेळ या खेळासाठी मी एक पाऊल पुढे असणारा माणूस या युवासाठी आज मला शंभर टक्के वाटते की युवा वर्ग आहे हा माझ्याबरोबर राहील कारण गेले आज मी विचार नाही करत इलेक्शन आलाय म्हणून विचार नाही करत मी अनेक वर्ष त्यांचा विचार करत करत इथपर्यंत आलोय आज मी ओपन स्टेडियम करून बघितला इंडोर स्टेडियम करून बघितला त्याच्यामध्ये नेमकं खर कशा पद्धतीने खर्चाच्या बाबी किंवा काय करायला पाहिजे भविष्यात जर आम्ही विधानसभेवरती गेलो तर ह्या मुलांना इथे ती गोष्ट येणं गरजेचं आहे ते, ते आत्तापर्यंत एक तर पुन्हा एक तर मुंबई किंवा एक तर पनवेल इथे अकॅडमी चालू झाल्या पण ह्या इथे अनेक प्रस्थापित झाले ज्यांनी मंत्री झाले खासदार झाले पालकमंत्री झाले अनेक वर्ष आमदारकी म्हणून आपल्या घरात ठेवली पण इथल्या ज्या मुलांना जी व्यवस्था पाहिजे ती आजपर्यंत त्यांनी आणलेली नाही आहे हे सर्वात दुःख म्हणजे छेदाची गोष्ट आहे तर त्यांनी आणायला पाहिजे होतं किंवा नोकरी व्यवसाय किंवा कंपनीज वगैरे यायला पाहिजे होत्या इथल्या मुलांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीने त्याच्यामुळे युवा वर्ग आहे असं मला तर शंभर टक्के वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो अलिबाग नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन